आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। अजित पवार सत्तेत गेल्यामुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधक सामना आणखी तीव्र होण्याची शक्यता। अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची A5 बंगल्यावरती बैठक। व्हीप बजावूनही न येणाऱ्या आमदारांना कारवाईचा इशारा। चहापानावर बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांवर सत्ताधाऱ्यांचा हल्ला बोल, तर अजित पवार सत्तेत आल्यानं विरोधकांचं धाबदण आणलं। शिंदेंची टीका। विरोधी पक्षनेते पदावरती काँग्रेसचा दावा, विरोधी पक्षनेते पदासाठी दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा विचार सुरू, तर परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरही काँग्रेस दावा करण्याची शक्यता। देशातील भाजप विरोधी पक्षांची आजपासून 2 दिवस बंगळुरूमध्ये बैठक। विरोधकांच्या दुसऱ्या बैठकीला देशातील 26 पक्षांचे नेते उपस्थित राहणार। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।